दोन हजार चोवीस साठी स्वआधारचे आधारचे फॉर्म सुरू झालेले आहे स्वआधारचा आधारचा फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून स्व आधारबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे सर्वप्रथम तुम्हाला साईडवर हो यायचं आहे साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हो सर्वप्रथम हो साईडवर या साईडवर आल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे जर तुमच्याकडे ऑलरेडी आयडी पासवर्ड असेल या साईडवर लॉग इन केलेला तर तुम्ही यावरती डायरेक्ट लॉग इन करू शकता किंवा रजिस्टरला क्लिक करा रजिस्टरला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही एक युजरनेम सेट करू शकता यूजर नेम टाका आणि तिथून चेक करा जर युजरनेम अवेलेबल असेल तर तिथे तुम्हाला अशा प्रकारे टिक मार्केल त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे पासवर्ड तुम्ही सेट करा आणि नोंद करून ठेवा जेणेकरून पासवर्ड तुम्हाला शेवटपर्यंत लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे ईमेल आई टाकल्यानंतर तिथून एक ओटीपी जाईल ईमेल आयडीवर मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबरवर सुद्धा ओटीपी जाईल त्यानंतर दोन्ही ओटीपी तुम्हाला तिथे टाकून व्हेरीफाय करून घ्यायचे आहे त्यानंतर खाली दिलेला टाकायचा आहे आणि सेवला क्लिक करायचा आहे सेव्ह झाल्यानंतर तुमचे प्रोफाईल रेडी होईल तुम्ही जो नेम सेट केलेला आहे तो युजरनेम परत टाकायचा आहे त्यानंतर जो तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका खाली दिलेला कॅप्चर टाका आणि लॉग इनला क्लिक करा लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जे तुमचे प्रोफाईल हे आधारसोबत कनेक्ट करायचं आहे त्यामुळे तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आणि तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी जाईल तो ओटीपी सुद्धा इथे टाकायचा आपल्याला आणि व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतरच आपण आपले फॉर्म भरू शकतो कारण आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे आधार कार्डला मोबाईल नंबर जो लिंक आहे त्यावरच ओटीपी येणार आहे तुम्हाला त्यानंतर तुमच्यासमोर तुमचे पूर्ण प्रोफाईल येईल तुमचे नाव त्यानंतर तुम्ही टाकलेला मोबाईल नंबर ईमेल आयडी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता आणि सर्व ओके असेल तर तुम्ही सेव्ह ऑप्शन दिलेला आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपण दिलेली माहिती पूर्ण सेव्ह होणार त्यानंतर आता आपल्याला भरायचा आहे फॉर्म स्वाधारसाठी त्यामुळे इथे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे प्रोसिड अप्लिकेशनचं तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर आपण जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे तेच विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात आणि ज्यांनी वस्तुगृहाला फॉर्म भरलेला नसेल ते विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात म्हणजे सर्वच विद्यार्थी आता स्वाधारसाठी अप्लाय करू शकतात यामध्ये जे फॉर्म भरत आहे आपण हे फ्रेश अप्लिकेशन आहे म्हणजे फर्स्ट इयर जे जे स्टुडंट आहेत तेच भरू शकतात रिन्युअल स्टुडंट यामध्ये फॉर्म भरू शकत नाहीये त्यांच्यासाठी वेगळा आहे तर आता आपण फॉर्म भरू यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला दोन ऑप्शन दिलेला आहे एक्झिस्टिंग आणि न्यू तर आपल्याला न्यू घ्यायचा आहे त्यानंतर होस्टेलचं क्लिक काढायचा आणि त्यानंतर स्वाधारला क्लिक करायचं आहे कारण स्वाधारचा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे टाईप ऑफ कोर्स दिलेला आहे यामध्ये तुमचं एज्युकेशन कोणतं आहे अकरावी बारावी असेल तर तुम्हाला हायर सेकंडरी घ्यायचं आहे प्रोफेशनल कोर्स म्हणजे इंजिनिअरिंग फार्मसी मेडिकल हे असेल तर तुम्हाला प्रोफेशनल आणि बी कॉम असेल तुमचं तर तुम्हाला नॉन प्रोफेशनल अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर आमचं इंजिनिअरिंग आहे त्यामुळे प्रोफेशनल कोर्समध्ये इंजिनिअरिंग येते तर आम्ही प्रोफेशनल सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे अनमेरिट करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव लिहायचे आहे त्यानंतर आईचे नाव लिहायचे अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथे फील करून घ्या त्यानंतर अर्फन म्हणजे अनाथ आहे का अनाथ असाल तर यस करा अदरवाईज तिथे नो करा त्यानंतर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन संपूर्ण तुम्हाला इथे टाकायची आहे तुमची जी कास्ट आहे ती कास्ट टाका त्यानंतर पोटजात कोणती आहे महार चांभार मांग यापैकी जे असेल ते तुम्हाला टाकायचे आणि हे फॉर्म फक्त एस सी कॅन्डिडेट भरू शकतात अदर कास्टचे कॅन्डिडेट भरू शकत नाही त्यानंतर तुम्हाला टाकायचा कास्ट सर्टिफिकेट नंबर भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की आम्हाला डॉक्युमेंट्स नंबर समजत नाही कारण हरक डॉक्युमेंट्सवर भरपूर नंबर असतात त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ थोड्या वेळामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स नंबर कसे शोधायचे आणि कसे टाकायचे हे सुद्धा सांगण्यात येणार आहे तर संपूर्ण इन्फॉर्मेशन जे जे विचारले ते इन्फॉर्मेशन टाका तुम्हाला ऑथॉरिटी म्हणजे कोणी दिलेला आहे सब डिव्हिजनल ऑफिसर आहे तहसीलदार आहे हे सुद्धा टाकायचं आहे कोणत्या तारखेला मिळालेला आहे हे सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे अशा प्रकारे कास्टवरची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिल करायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला विचारायचं आहे की डोमेसेल सर्टिफिकेट आहे का तर डोमेस सर्टिफिकेट कंपल्सरी आहे तर इथे हो म्हणायचं आहे त्यानंतर डोमेसेल सर्टिफिकेटचा नंबर सुद्धा टाकायचा आहे आणि कोणी दिलेला आहे तहसीलदार जे काही असेल तुमच्या डोमेसेल सर्टिफिकेटवर लिहिलेला आहे त्यावरती बघा स्टॅम्प कोणी मारलेला आहे तर ते इथे तुम्हाला टाकायचं आहे था। अशा प्रकारे संपूर्ण पहिलं पेज तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे एकूण एक इन्फॉर्मेशन प्रॉपर चेक करा फॉर्म एडिट होणार नाही आहे एकदा जर फॉर्म सबमिट झाला तर तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही त्यामुळे फॉर्म एक नाही दोन नाही तीन वेळा चेक करा आणि फिल करा कारण चूक झाल्यास दुरुस्ती होणार नाही आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा ऍड्रेस तुम्हा टाकायचा था। आहे म्हणजे तुम्ही जिथे राहता तुमच्या गावाकडचा तर इथे संपूर्ण ऍड्रेस तुम्हाला इथे फिल करायचा जेही तुमचा एरिया असेल ॲट पोस्ट जेही तुमचा ऍड्रेस असेल तो तुम्ही टाकू शकता जो आधारवर आहे हो तो सुद्धा टाकू शकता फक्त तुमच्या गावाकडचा असणं गरजेचं आहे तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्ट तुम्ही शिकत आहे तिथला ऍड्रेस टाकायची गरज नाहीये तुम्हाला तुमच्या गावाकडचा ऍड्रेस इथे टाकायचा आहे संपूर्ण ऍड्रेस त्यानंतर तालुका जिल्हा गाव आणि पिनकोड अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथे फिल करून घ्या त्याच्यानंतर खालच्या साईडला सुद्धा तिथे टिक करा जर तुमचा परमन्ट ऍड्रेस आणि सेम असेल तर तिथे टिक करा ऑटोमॅटिक तो ऍड्रेस तुमचा इथे कॉपी पेस्ट होऊन जाणार त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे त्यानंतर विचारण्यात येत आहे की पेरेंट्सचा ऍड्रेस म्हणजे तुमच्या आई वडिलांचा ऍड्रेस विचारण्यात येत आहे की कुठे राहतात तुमचा आणि वडिलांचा ऍड्रेस सेम असेल तर सेम टू सेम तसाच तुम्हाला पहिल्याच्या जो टाकलेला आहे तोच तुम्ही टाकू शकता सेम एटपोस्ट असेल तर एटपोस्ट टाका किंवा कोणता एरिया असेल तर एरियानुसार तीन तुम्हाला तो ॲड्रेस फिट करायचा आहे त्यानंतर तालुका जिल्हा आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांची ईमेल आय डी विचारलेली आहे कंपल्सरी नाही आहे असेल तर टाका किंवा तुमची टाकली तरी चालेल त्यानंतर वडिलांचा मोबाईल नंबर टाकणं अनिवार्य आहे आणि कंपल्सरी आहे तो तुम्हाला टाकावाच लागेल कर्सपणानी जर तुमचा परमनंट ऍड्रेस वडिलांचा सेम असेल तर तिथे टिक करा ऑटोमॅटिक तोच ऍड्रेस खाली येऊन जाणार अशा प्रकारे तुम्हाला ऍड्रेस टाकणे वडिलांचा संपूर्ण माहिती एकदा प्रॉपर चेक करा कुठे मिस्टेक असेल तर दुरुस्ती करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन दिला तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर विचारण्यात येत तुम्हाला करंट कोर्स म्हणजे सध्या तुम्ही ऍडमिशन कुठे घेतलेली आहे कोणत्या कोर्ससाठी घेतलेली आहे ही माहिती तुम्हाला खूप व्यवस्थित देणं गरजेचं आहे कारण ज्या कॉलेजला तुम्ही शिकत आहे त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे द्यायची आहे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला द्यायचं आहे इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्याला तुम्ही शिकत आहे त्यानंतर तालुका इथून सिलेक्ट करा त्यानंतर क्वालिफिकेशन कोणता आहे डिप्लोमा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग फर्स्ट इयर असल्यामुळे अंडर ग्रॅज्युएशन हे ऑप्शन येणार आहे जर तुम्ही पीजी असेल एमबीए वगैरे असेल तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स सिलेक्ट करावा लागणार तर अंडर ग्रॅज्युएट कोर्स सिलेक्ट केला यामधून फील्ड कोणती आहे तुमची फार्मसी इंजिनियरिंग सर्व फील्ड दिलेलं आहे इंजिनिअरिंग असल्यामुळे यामध्ये इंजिनिअरिंगचा ऑप्शन सिलेक्ट केला आहे यामधून तुम्हाला तुमचे कॉलेज सिलेक्ट करायचं आहे जर तुमचे कॉलेज या लिस्टमध्ये नसेल तर तुम्ही अदर ऑप्शन चूज करू शकता पण सर्व कॉलेज दिलेले आहे तुम्ही एकदा तिथून व्यवस्थित चेक करा काही कॉलेजचे नाव शॉर्टकटमध्ये असतात त्यामुळे लक्षात येत नाही तर तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट करा त्यानंतर तुमची ब्रँच कोणती आहे बीई आहे बीटेक आहे यामध्ये संपूर्ण ऑप्शन दिलेलं आहे त्यामधून तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जे ही तुमची ब्रँच असेल त्यानंतर ॲडमिशन टाईप ॲडमिशन कशी झाली आहे तुमची टी एफ डब्ल्यूएस आहे गव्हर्नमेंट कोट्यातून आहे कशामध्ये आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे गव्हर्नमेंट कोट्यात असेल तर पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर ऍडमिशन इन इयर तर तिथे तुम्हाला दोन हजार चोवीस येणार कारण फर्स्ट इयरचा फॉर्म आहे त्यामुळे त्यानंतर इथे तुम्हाला बघा फर्स्ट इयरचं ऑप्शन आहे डायरेक्ट सेकंड इयरचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे म्हणजे डायरेक्ट सेकंड इंजिनिअरिंगचे विद्यार्थी अर्ज करू शकतात तिथे फर्स्ट इयर चूज केलाय आहे त्यानंतर फर्स्ट इयर परसून आहे म्हणजे फर्स्ट इयर शिकत असल्यामुळे इथे परसून येईल तुम्हाला ऍडमिशन कधी झाली आहे तुमची ती तारीख टाकणं गरजेचं आहे हे तुमच्या पेमेंट स्लीपवर किंवा अलॉटमेंट लेटरवर सुद्धा दिलेली आहे तिथून तुम्ही टाका त्यानंतर बघा ऑटोमॅटिक प्रोफेशनल कोर्स आलेला आहे इथे आणि मोड जो आहे तुम्हाला रेग्युलर असणार आहे अशा प्रकारे तुम्हाला ज्या कॉलेजला तुम्ही सध्या शिकत आहे तिथली इन्फॉर्मेशन टाकायची आहे इन्फॉर्मेशन एकदा चेक करा प्रॉपर इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे चूक असल्यास एडिट होणार नाही आहे त्यामुळे सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेक करा सर्व व्यवस्थित असेल कॉलेज वगैरे डेट वगैरे तर तुम्ही सेवला क्लिक करू शकता सेव्ह केल्यानंतर तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन खाली तुम्ही बघू शकता सेव्ह झालेली आहे तर यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपण पुढचा जो स्टेप आहे आता कम्प्लीट करणार तर पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला विचारण्यात येत आहे की आतापर्यंत तुम्ही जेवढं एज्युकेशन केलेलं आहे तेवढं एज्युकेशन तुम्हाला इथे टाकणार आहे तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम दहावी बारावी दोनच एज्युकेशन कम्प्लीट केल्यामुळे आम्ही दहावी आणि बारावी टाकेल पीजी असतं आमचं तर आम्ही इथे डिग्रीची सुद्धा इन्फॉर्मेशन ऍड केली असती अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे ॲड करायची आहे तर सर्वप्रथम एसएससी सी त्यानंतर तालुका जिल्हा कुठून केलेला आहे शाळेचं नाव त्यानंतर बोर्ड कोणते होते स्टेट बोर्ड होते सीबीएसई होते कंप्लीट त्यानंतर रेग्युलर मोड त्यानंतर कोणत्या वर्षी ऍडमिशन घेतली होती हे बघा आणि कोणत्या वर्षी पास झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे जर तुम्ही दोन हजार बावीसला पास झाले असाल तर तुम्हाला इथे ऍडमिशन कधी तर एकवीस टाकायची आणि पास कधी झाले तर इथे बावीस टाकायची आहे आणि त्यानंतर इथून तुम्हाला पास अटेम्प्टमध्ये तुम्हाला एक टाकायचा आहे त्यानंतर पर्सेंटेजमध्ये तुम्हाला जी तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर पर्सेंटेज असेल ते टाकायचे त्यानंतर इथे तुम्हाला दहावीची मार्कशीट अपलोड करायची सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायचे तर इथे तुम्हाला दहावीची मार्कशीट अपलोड करा सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेक करा जर सर्व बरोबर असेल तर तुम्ही सेवला क्लिक करू शकता टेनची ची इन्फॉर्मेशन ऍड केलेली आहे यानंतर आता करणार आहे आपण बारावीची इन्फॉर्मेशन ॲड तुम्ही बघू शकता सर्वात खाली ऍड केलेली इन्फॉर्मेशन आलेली आहे इथून आता करायची आपल्याला बारावी तिथे इथे महाराष्ट्र त्यानंतर तुम्हाला इथून बारावी कोणत्या जिल्ह्यामधून केलेली आहे तालुका कोणता होता त्यानंतर क्वालिफिकेशन लेवल ट्वेल्थ त्यानंतर स्ट्रीम्स आर्ट कॉमर्स सायन्स इथून सुद्धा चूज करायचे त्यानंतर कॉलेजचे नाव जे तुमच्या बारावीला कॉलेज होतं इथून कोर्स ट्वेल्थ लिहायचं आहे त्यानंतर तुमचं जे बोर्ड असेल ते बोर्ड इथून सिलेक्ट करा त्यानंतर इथून कम्प्लीट त्यानंतर इथं रेग्युलर करा त्यानंतर इथून तुम्हाला कोणत्या वर्षी ऍडमिशन घेतली जर तुम्ही चोवीसला ला पास असेल तर तुम्हाला इथे तेवीस आणि पासिंग मध्ये चोवीस करणं आहे हे एकदा लक्षात असू द्या पास करा अटेम्प्ट वन करा त्यानंतर जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंट टाका आणि बारावीची मार्कशीट इथे अपलोड करा पीडीएफ स्वरूपामध्ये सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेक करा बरोबर असेल तर तुम्ही सेव्ह करू शकता अशा प्रकारे तुम्ही आतापर्यंत जेही एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे ते इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला टाकायचे तर सर्व इन्फॉर्मेशन फिल करा झाल्यानंतर तुम्ही याला सुद्धा नेक्स्ट करू शकता एकदा बघून घ्या तुम्ही टाकलेली इन्फॉर्मेशन कॉलेजेस वगैरे बरोबर आहे का जर बरोबर असेल तर तुम्ही सेव्ह आणि नेक्स्टला क्लिक करू शकता त्यानंतर नेक्स्ट स्टेप आलेली आहे यामध्ये विचारण्यात येत आहे की तुम्ही अजून कोणते जे स्कॉलरशिप किंवा हो? कोणत्या स्कॉलरशिप घेताय का स्टायपेंड वगैरे घेताय का तिथे नाही राहू द्या त्यानंतर डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप आहे का असेल तर तुम्ही यस करू शकता किंवा तिथे आहे तर नाही ठेवा फक्त डिसेबिलिटी असेल तर तुम्ही तिथे एस करू शकता त्यानंतर तुम्हाला शेवटच्या स्टेप आहे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे हे तुम्ही चेक करा आणि तुम्ही डॉक्युमेंट नसेल तर डॉक्युमेंट रेडी करा आणि त्यानंतरच तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करून यामध्ये सबमिट करा त्यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमधून काही डॉक्युमेंट्स रेंट अग्रिमेंट वगैरे शेतूमधून आणायचे तर बघा यामध्ये काय आहे तर सर्वप्रथम तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट डोमेसाईल सर्टिफिकेट त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट त्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट जर हँडिकॅप असेल तर त्यानंतर लागणार आहे तुम्हाला मार्कशीट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट यामध्ये तुम्हाला जे मार्कशीट टाकायचे ह्या दहावी बारावी आणि टीसी असे तिघांची एक पीडीएफ बनवून इथे अपलोड करायचे त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकत आहे त्या कॉलेजचे बोनाफाईड सर्टिफिकेट जर तुमचे गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट टाकावं लागेल अदरवाईज नाही टाकली तरी चालेल त्यानंतर तुम्हाला इथून डिक्लेरेशन फॉर्म स्टुडंटचा पण आहे आणि पेरेंट्सचा पण आहे तो तिथून तुम्ही डाऊनलोड करून अपलोड करू शकता इथे तुम्हाला डाऊनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे बघा डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारे तीन पेजचा एक फॉर्म आहे तुम्ही बघू शकता यामध्ये हा फॉर्म तुम्ही वाचून घ्या वाचून घेतल्यानंतर सर्वात खाली सिग्नेचरचं ऑप्शन आहे तिथून तुम्ही इथे सिग्नेचर करू शकता आणि याला सुद्धा अपलोड करू शकता एकदा हे पण कन्फर्म करायचं आहे की याला सुद्धा अफीडेव्हिट करायचा आहे का याबद्दलची अपडेट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्यात येईल कारण भरपूर विद्यार्थी विचारत आहे की जे पॅरेंट्स आणि स्टुडंटचं जे डिक्लेरेशन आहे हे अफिडेव्हिट करावं लागते की नाही तर याबद्दलची अपडेट अजूनपर्यंत नाही आहे परंतु थोड्या वेळामध्ये याबद्दलची अपडेट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण देऊ तर प्रकारे हे दोन डिक्लेरेशन आहे त्यानंतर तुम्हाला द्यायचं रेंट अग्रीमेंट रेंट अग्रीमेंट कसं द्यायचं याबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी आपण दिलेला आहे आणि टेलिग्राम चॅनलवर डेमो फाइल सुद्धा दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथून डिक्लेरेशन द्यायचं आहे की तुमचं कॉलेज जे आहे हे पाच किलोमीटरच्या आतमध्ये म्हणजे कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनमध्ये येते का याबद्दलचं जे डिक्लेरेशन आहे तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करेल याबद्दलचा सुद्धा फॉर्मॅट तुम्हाला नेक्स्ट व्हिडीओमध्ये सांगण्यात येईल की कशाप्रकारे असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला अटेंडन्स सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला प्रेझेंटी सर्टिफिकेट हे तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून आणायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे संपूर्ण डॉक्युमेंट रेडी करा आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा कारण ऑलरेडी जर तुम्ही अगोदरच जर फॉर्म भरत असाल आणि चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही मी दहा वेळा सांगणार तुम्हाला फॉर्म एडिट होत नाही फॉर्म एडिट होत नाही कारण एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर एडिट होणार नाही आणि यामध्ये तुम्हाला कोणी मदत करू शकत नाही त्यामुळे कृपया करून व्यवस्थित भरा वेळ लागला तरी चालेल अजून लास्ट डेट आलेली नाही आहे लास्ट डेट आल्यानंतर सुद्धा तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर देण्यात येणार आहे त्यामुळे सर्व इन्फॉर्मेशन एकदा व्यवस्थित चेक करा व्हिडिओ बघून घ्या आणि डॉक्युमेंट रेडी करा आणि त्यानंतरच तुम्ही हा फॉर्म फिल करा सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे ब्ल्यूमध्ये दिसून पडेल परंतु तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट एकदा व्ह्यू करून सुद्धा बघू शकता कारण चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाले का यामध्ये तुम्ही खात्री करून घ्या आणि सर्व इन्फॉर्मेशन जर तुमची बरोबर वाटत असेल तुम्ही भरलेली इन्फॉर्मेशन भरलेले डॉक्युमेंट सर्व जर बरोबर असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म प्रि आणि सबमिट करू शकता तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही तुमचा पूर्ण फॉर्म एकदा चेक करा एकूण एक माहिती चेक करा मी अजून सुद्धा सांगतो की एक ने दोन ने तीन वेळा पूर्ण माहिती चेक करा तुम्ही टाकलेला ऍड्रेस मोबाईल नंबर ईमेल आयडी संपूर्ण माहिती वेळ लागला तरी चालेल पण एकदा चेक करा कारण एकदा सबमिट झाल्यानंतर फॉर्म एडिट होणार नाही आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे हा पूर्ण फॉर्म चेक करू शकता सर्व इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप दिलेली आहे तुम्ही टाकलेली इन्फॉर्मेशन आहे त्यामुळे याच्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती कास्ट सर्टिफिकेट वगैरे करंट कोर्स पास्टमध्ये जे एज्युकेशन झालं आहे ते त्यानंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही एकदा चेक करा जर सर्व बरोबर असेल तर सर्वात खाली तुम्हाला सबमिटचं ऑप्शन आहे तुम्ही सबमिट करू शकता फक्त खात्री करून घ्या की तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन बरोबर आहे आणि फॉर्ममध्ये सुद्धा ती इन्फॉर्मेशन राईट आलेली आहे तर सर्व इन्फॉर्मेशन चेक करा डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही एकदा प्रिव्ह्यू करू शकता चेक करू शकता जर सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर तुम्ही इथे चेकबॉक्स दिलेला आहे तिथे क्लिक करा आणि प्रोसीड टू अप्लाय करा तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म प्रोफाईलमध्ये दिसून पडेल इथे तुम्ही तुमचा भरलेला फॉर्म बघू शकता अप्लिकेशन नंबर सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे त्यामध्ये व्ह्यू फॉर्मचा सुद्धा एक ऑप्शन दिलेला आहे ति तिथून तुम्ही तुमचा फॉर्म बघू शकता त्या फॉर्मची तुम्ही प्रिंट काढायचे आणि आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायची आहे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला झेरॉक्स प्रती आणि जे डॉक्युमेंट्स तुम्ही फॉर्मसाठी बनवलेले आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजनल द्यायचे आणि आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचे आहे तुम्ही तुमचा फॉर्म बघू शकता टॉप पोझिशनला प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे तिथून तुम्ही क्लिक करून तुमच्या फॉर्मची प्रिंट सुद्धा काढू शकता प्रिंट काढणे त्यानंतर डॉक्युमेंट अटॅच करणे व आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करणे हे लगकर आपले नेक्स्ट स्टेप असणार आहे तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्या डॉक्युमेंट रेडी करा व आपले जेही स्वाधारचे फॉर्म आहे ते भरून घ्या ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत वस्तीगृहाला फॉर्म भरले नाही ते विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात तर या प्रोसेसने तुम्ही तुमचे स्वाधारचे फॉर्म भरू शकता लवकरात लवकर फॉर्म भरा व फॉर्म आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा याबद्दल जेही डॉक्युमेंट्समध्ये जेही थोडी अपडेट आहे ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडीओमध्ये दे देण्यात येईल तसे तुम्ही डॉक्युमेंट बनवा व लवकरात लवकर आपले फॉर्म फिल करा व आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा सो आधारबद्दल जेही तुम्हाला अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा व माझ्यापर्यंत जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा